मेघा मातुरकर, इंटर डिझायनर, वास्तू तज्ज्ञ, ज्योतिष तज्ज्ञ आणि लेखी ग्रँड मास्टर, तुम्हा सर्वांचे स्वागत करते. या आठवड्यात शनीच्या परिवर्तनामुळे सर्व राशीवर काय परिणाम होतील, तसे प्रगती, नाते, व्यवसाय, करिअर, शिक्षण, आरोग्य यावर काय परिणाम होतील, चला जाणून घेऊया वेद भविष्याचा या कार्यक्रमातून. पहिली रास आहे मेष रास. विद्यार्थ्यांना शिक्षणात त्रास होऊ शकतो, त्यामुळे अभ्यासात पाहिजे तेवढे मन लागणार नाही. व्यापार व्यवसायात तुमचा बराचसा वेळ प्रवासात जाईल. तुम्हाला गुंतवणूक करण्याकरिता विचार करावा लागेल. तुमचे घर खरेदी करण्यावर जास्त लक्ष राहील. नोकरी या काळात शनी तुम्हाला जे काही परिणाम देतील ते खूप मंद पण स्थिर असेल, तसेच प्रगती ही थोडी मंद होईल. परिवारासंबंधी परिवारासोबत बराच वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या परिवाराची पुरेपूर मदत राहील, पण शब्दाला शब्द वाढतील. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. कोणत्याही प्रकारची शारीरिक समस्या होईल असे दिसत नाही. शुभ दिनांक 26-27. शुभ रंग पांढरा गुलाबी. शुभ वार सोमवार रविवार. उपाय: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जप करणे, शनिवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे. वृषभ रास विद्यार्थी. विद्यार्थ्याकडून चांगली बातमी मिळण्याचे आनंद होईल. व्यापार व्यावसायिक जातकांनी जर राजनीतिक क्षेत्रात रुची घेऊन लक्ष दिले तर त्यांचा तुमच्या व्यवसायाला हातभार मिळेल. नोकरी तुमचा आजचा दिवस आनंददायक राहील. सरकारी क्षेत्रात तुमच्या पद प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. परिवारासंबंधी तुमच्या परिवारात असलेल्या अप्रिय लोकांची भेट झाल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, पण तुम्हाला उदास न होता बाकी परिवाराकडेही लक्ष द्यायचे आहे. आरोग्य तुमच्या आरोग्यात थोडी चढ उतार राहू शकते. शरीराचे दुखणे राहील तर थोडी काळजी घ्यावी लागेल. शुभ तारीख 30-1. शुभ वार मंगळवार शनिवार. शुभ रंग नारिंगी हिरवा. उपाय: ओम दुर्गाय नमः चा जाप करणे. मिथुन रास विद्यार्थी. विद्यार्थी वर्गातील जातकांना शिक्षण किंवा स्पर्धेत यश मिळाल्याने मन प्रसन्न होईल. व्यापार व्यवसायातील तुमचे अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जेवढेही हाती घेतलेले अपूर्ण कामे पूर्ण करण्याकडे लक्ष राहील. नोकरी तुम्हाला सुट्टी घेऊन धार्मिक स्थानी जाण्याचे मन होईल, त्यामुळे या वेळेचा आनंद नक्की घ्या. परिवारासंबंधी परिवारात नवीन कार्य होईल. धार्मिक कार्यक्रमात किंवा देवस्थानी जाण्याचा योग येईल, त्यामुळे तुम्ही उत्साही राहाल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा, नाही तर ती हरवू शकते. आरोग्य छान राहील, पण घरच्या वडीलधाऱ्या व्यक्तींची चिंता राहील. शुभ दिनांक 26-28. शुभ वार सोमवार रविवार. शुभ रंग पांढरा पिवळा. उपाय: रोज 108 वेळा ओमचा जाप किंवा शिवलिंगावर पाणी चढवणे. कर्करास विद्यार्थी. विद्यार्थ्यांना पालकाकडून पूर्णपणे सहयोग मिळेल, त्यामुळे विद्यार्थी आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडतील. व्यापार आज तुम्हाला व्यापारात यश प्राप्त होईल. ज्यांनी नवीन सुरुवात केली आहे त्यांना सुद्धा नवीन संधी प्राप्त होतील. नोकरीत तुम्हाला मान प्रतिष्ठा प्राप्त होईल, तसेच नवीन व्यक्तीशी सुद्धा भेट होईल. परिवारासंबंधी परिवारात तुमच्यावर नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे टेन्शन राहील. तरीही तुम्ही ही जबाबदारी स्वीकाराल आणि पूर्णपणे ही कराल. आरोग्य या आठवड्यात तुम्हाला आरोग्य जपावे लागेल, कारण तुम्ही कामाच्या ओघात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष कराल. शुभ दिनांक 27-28-1.
शुभवार, सोमवार, बुधवार, शुभ रंग पांढरा पिवळा। उपाय, आपल्या कुलदेवीचा जप करणे, कुलदेवी माहित नसेल तर दुर्गामातेचा जप करणे। सिंहरास विद्यार्थी, विद्यार्थ्यांना शिक्षण स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळेल, त्यामुळे घरात आनंद राहील। व्यापार, आज उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील, तुमच्या वाणीमुळे तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल। नोकरी, तुम्हाला तुमच्या नोकरीत या आठवड्यात जास्त धावपळ राहील आणि कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमचे विरोधक त्रास द्यायचा पूर्ण प्रयत्न करतील, पण तुम्ही आपले काम पूर्णपणे कराल। परिवारासंबंधी, तुमचे विचार तुमच्या परिवाराकरता चांगले असतील तर तुमचं कोणीही वाईट करू शकणार नाही। तुम्हाला तुमच्या परिवारावर पूर्णपणे विश्वास ठेवावा लागेल तर तुमचा परिवार आनंदी राहील। आरोग्य, तुम्हाला डोळ्याचे विकार होण्याची शक्यता आहे तर तुम्ही सावध राहावे। शुभ दिनांक 26-27, शुभवार सोमवार शुक्रवार, शुभ रंग लाल पिवळा। उपाय, शिव मंदिरात जाऊन ओम नमः शिवायचा जाप करणे। कन्या रास विद्यार्थी, विद्यार्थ्यांना करिअर मध्ये नवीन संधी मिळू शकतात, शनीचा चांगला प्रभाव तुमच्यावर पडेल। व्यापार, जर तुमच्या राशीत गुरुचा प्रभाव चांगला असेल तर तुमच्या व्यवसायात प्रगती होऊ शकते आणि तुम्ही भविष्याकरिता प्रयत्नही कराल। नोकरी, नोकरीच्या क्षेत्रात यशाच्या मार्गावर जायचे असेल तर तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील, पण कुंडलीत बृहस्पतीचा प्रभाव चांगला असेल तर तुम्हाला यशही मिळू शकते। परिवारासंबंधी, नातेसंबंधात सरासरी चांगला परिणाम मिळेल, तुमचे प्रेम संबंधही चांगले टिकतील, तसेच तुम्ही परिवारासोबत वेळ घालवण्यास समर्थ राहाल। आरोग्य, तुमच्यासाठी या आठवड्यातला काही काळ आरोग्याकरिता बरा नसल्यामुळे तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यायचे आहे। शुभ दिनांक 26-1, शुभवार मंगळवार बुधवार, शुभ रंग गुलाबी पिवळा। उपाय, शनि मंदिरात जाऊन शनी चालीसा वाचावे। तुळास विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा हा काळ आपली मागची कामे पूर्ण करण्यामध्ये जाईल, नवीन संधी येतील पण त्याचा लाभ घेता येणार नाही। व्यापार, तुमच्या व्यवसायात या आठवड्यात दुसऱ्यांच्या सल्ल्याचा वापर करूनच नवीन कार्य सुरू करावे लागेल, कोणतेही निर्णय भावनिक संतुलन ठेवूनच घ्यावे। नोकरी, नोकरीच्या जातकांना करिअर करिता नवीन संधी प्राप्त होतील, आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल। परिवारासंबंधी, घरातील लोकांचे तुम्हाला सर्व कार्यात सहयोग राहील, तुम्ही परिवाराला हवा तेवढा वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे थोडी चिंता राहील। आरोग्य, या राशीच्या जातकांना पचनाशी संबंधित समस्या असू शकतात तर स्वतःची काळजी घ्यावी, तसेच लहान मुलांचीही काळजी घ्यावी लागेल। शुभ दिनांक 27-28, शुभ रंग लाल हिरवा, शुभवार मंगळवार शुक्रवार। उपाय, घराच्या मुख्य दारावर हळदीने स्वस्तिक बनवावे, त्यानंतर संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती दाराला दाखवावे। वृश्चिक रास विद्यार्थी, विद्यार्थ्यांना त्याच्या करिअर मध्ये थोडे अडथळे येतील, पण तुम्ही त्या अडथळ्यांना दूर करून करिअरची नवीन सुरुवात कराल। व्यापार, तुम्हाला या आठवड्यात व्यवसायात पैसे खर्च करण्याची योजना आखावी लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते। नोकरी, नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला या आठवड्यात दुसऱ्यांकडूनही कर्ज घेण्याची सल्ला घ्यावा लागेल, तसेच तुमच्यावर जबाबदारीचे ओझे वाढण्याची शक्यता आहे, तुमच्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात। परिवारासंबंधी, मंगळ ग्रह अशुभ स्थितीत असेल तर तुमच्या जोडीदाराशी वादविवाद होऊ शकतो, कुटुंबात तुम्हाला बऱ्याच आव्हानाला सामोरे जावे लागेल। आरोग्य, आरोग्यात तुम्हाला अचानक पैसा लागू शकतो आणि तो मुबलक प्रमाणात खर्चही करावा लागेल। शुभ दिनांक 27-29, शुभवार सोमवार शुक्रवार, शुभ रंग पांढरा पिवळा। उपाय, आरोग्याकरिता आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा दिवसातून एकदा 108 वेळा जप करावा। धनुरास विद्यार्थी, विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या दृष्टीने हा आठवडा
चांगला सिद्ध होईल। व्यापार, धनुराशीच्या जातकांना हा आठवडा खूप लाभकारी आहे। पैसा, अध्यात्म आणि करिअर वाढीच्या दृष्टीने हा महिना चांगला सिद्ध होईल, पण शनीच्या प्रभावामुळे पैसा संत गतीने मिळेल। नवीन व्यवसाय सुरू करू शकता। नोकरी, तुमच्या प्रतिस्पर्धकावर विजय मिळण्याचा हा आठवडा आहे। परदेशातून नोकरीची संधी मिळू शकते। परिवारासंबंधी, तुमच्या परिवारात आनंद राहील, कारण तुमचा वेळ तुम्ही आपल्या परिवारासोबत घालवाल। तुम्हाला तुमच्या कामात तुमची जीवनसाथी मदत करेल आणि तुम्हाला समजून घेईल। आरोग्य, या राशीच्या जातकांना शनीच्या प्रभावामुळे थोडे शारीरिक दुखणे व हाडाशी संबंधित रोग निर्माण होईल। शुभ दिनांक 26, 28, 29। शुभ वार सोमवार, रविवार, बुधवार। शुभ रंग पांढरा, गुलाबी, पिवळा। उपाय, शनिवारी हनुमान मंदिरात जावे आणि गुळपुटाने अर्पण करावे, तसेच शनी चालीसा वाचावी। मकर राशी, विद्यार्थी, या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा कंटाळा येईल, तसेच त्यांचे बाकीचे कार्यही संत होतील। व्यापार, या आठवड्यात मकर राशीना शनीच्या प्रभावामुळे पैशाचा प्रवाह घट दिसू शकतो। पैसा जास्त जमा होताही येणार नाही, पण शनी तुम्हाला अधिकाधिक पैसे कमवण्यास प्रवृत्त करेल। नोकरी, तुम्हाला या आठवड्यात प्रवास करावा लागू शकतो। प्रवासात तुमचे जास्त पैसे खर्च होतील, तसेच तुम्हाला नुकसानही होण्याची शक्यता आहे। परिवारासंबंधी, तुमच्या कौटुंबिक खर्चात वाढ होऊ शकते, तसेच सुख सोयीमध्ये घट होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल असुरक्षितता वाटू शकते। आरोग्य, या आठवड्यात तुमच्या व आईच्या आरोग्यावर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे, तसेच कुटुंबावरही याचा थोडाफार परिणाम होऊ शकतो। शुभ दिनांक 29, 1, शुभ वार सोमवार, शुक्रवार। शुभ रंग पांढरा। उपाय, तुमच्या आरोग्याकरिता गायला गुळ पोळी चारावी, तसेच व्यवसायाकरिता लक्ष्मी नारायण मंदिर। कुंभ, विद्यार्थी, विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात समिश्र परिणाम मिळतील। कुंभ राशीच्या जातकांनी त्यांच्या करिअरवर जास्त लक्ष द्यावे। व्यापार, व्यवसायात तुम्हाला या आठवड्यात काही प्रमाणात चढ उताराचा सामना करावा लागू शकतो। या आठवड्यात काही प्रमुख ग्रहांची स्थिती फारशी चांगली राहण्याची शक्यता नाही, कारण शनीचा प्रभाव या शनी राशीवर पडू शकतो। नोकरी, नोकरीच्या जातकांनी हा काळ तसा बरा राहणार नाही, कारण की शनीची पाहिजे तशी कृपा राहणार नाही। अचानक खर्च वाढू शकतात, धनहानी होण्याची शक्यता आहे। परिवारासंबंधी, या जातकांना धार्मिक प्रवासात लाभ मिळू शकतो, तसेच तुमच्या कुटुंबात अचानक घर खर्चही वाढण्याची शक्यता आहे, तर खर्च जपून करा। आरोग्य, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजीही घेणे खूप महत्वाचे आहे, तसेच तुमचे मन थोडे असुरक्षतेच्या भावनेने त्रस्त होऊ शकते। शुभ दिनांक 27, 29, शुभ वार मंगळवार, रविवार। शुभ रंग लाल, हिरवा। उपाय, शनि मंत्रात जाऊन तेल चढवणे, हनुमान चालीसाचे पठण करणे। मीन रास, विद्यार्थी, विद्यार्थ्यांना या आठवड्यात अभ्यासाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे, नाहीतर नुकसान होण्याचे संकेत आहे। व्यापार, शनीच्या प्रभावामुळे व्यापारात खर्च वाढू शकतो। नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते। पैसे बचतीच्या मार्गात अडचणी निर्माण होऊ शकतात। नोकरी, नोकरीत तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे, तसे तुम्हाला अचानक कुटुंबासोबत बाहेर जावे लागू शकते, त्यामुळे तुमची जीवनशैली विस्कळीत होण्याची शक्यता आहे। परिवारासंबंधी, परिवारात तुम्हाला तुमच्या नात्या संबंधावर लक्ष देणे आवश्यक आहे, कारण शनीच्या साडेसातीमुळे नाते तुटू शकते। आरोग्य, आरोग्यातही तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आढळते, त्यामुळे या आठवड्यात तुम्ही तुमची आणि कुटुंबाची आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। शुभ दिनांक 26, 28, शुभ वार सोमवार, गुरुवार। शुभ रंग पांढरा, पिवळा। उपाय, शनीची उपासना करणे, हनुमान चालीसा वाचणे, पिंपळाच्या झाडाची पूजा करणे, कुंडली काढणे, लग्न जमवणे, नोकरी, घर, व्यापार समस्या करिता संपर्क करावा। नमस्कार।
कोल्हापुरी मिर्ची, साधारण मिर्ची पाउडर से लगे सिर्फ आधी। मैं कह रही हूँ